नाही नाही त्यांची काहीच चूक नाहीये. ही अरेंज मॅरेजेस ना सोसायटीची आयरनीच झाली आहेत. का असं का? हे बघा, म्हणजे लहानपणापासून लोक आपल्याला काय सांगतात, अनोळखी माणसाशी बोलू नये. पण लग्नानंतर हेच लोक एका अनोळखी माणसाबरोबर सगळं करायला लावतात. एवढंच नाही तर एका पाहण्याच्या कार्यक्रमात एकदा मुलाने मुलीला पाहायचं आणि मुलीने मुलाला पाहून पसंत करायचं. म्हणजे शुद्ध लव्ह ऍट फर्स्ट साईट नाही का, जे हे युगाने युग करतायत. आणि हेच आम्ही आमच्या शाहरुखचं ऐकून केलं. तर आजची पिढी भरकटच चालली आहे. म्हणे एका पाहण्याच्या कार्यक्रमात लोकांची लग्न ठरतात. म्हणजे ज्या व्यक्तीसोबत आपल्याला आपलं अख्खं आयुष्य घालवायचंय ती निवडण्यासाठी एक तास पुरतो. नाही म्हणजे काही लोकांना पुरत असेलही, ओ पण बाकीच्यांचं काय? प्रत्येक नात्याला त्याचा त्याचा वेळ मिळालाच पाहिजे. जिथे लग्न होण्यासाठी प्रेम होणं गरजेचं आहे तिथे यांचं असं म्हणणं असतं की ते लग्नानंतर आपोआप होतं. अरे ते काय दुधाचं दही आहे का आपोआप व्हायला? आणि नाही झालं तर तडजोड. तडजोड ही नात्यांची गरज असावी, बेस नाही. एवढं साधं कळू नये यांना. प्रत्येक लग्नाची ना एक छानशी लव्ह स्टोरी असावी. कारण प्रेम ही जगातली एकमेव अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला फील होते, जी खूप सुंदर आहे, साधी आहे, सोपी आहे. प्रेम म्हणजे ना बघा, सांगताही येत नाही.